नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर काही मिनिटांपूर्वी आलेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये अजून मोठी वाढ करण्यात आलेली असून कशाप्रकारे वेतन आयोगामध्ये हे बदल करण्यात आलेले आहे त्याचबरोबर महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता अशा प्रकारचे सर्व भत्ते हे वाढवण्यात आलेले आहे आणि एकतीस ऑक्टोबर पासून ही मोठी पगारवाढ होणार असून या संबंधीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाइक कराला कोणतेही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कशाप्रकारे वाढ होणार आहे आणि हे सर्व भत्ते एकतीस ऑक्टोबरपासून मिळणार अशा प्रकारची ही बातमी काही मिनटांपूर्वी आलेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगामध्ये अशा प्रकारचा हा बदल करण्यात आलेला असून महागाई भत्ता आणि प्रवास भत्तासुद्धा वाढवण्यात आलेला आहे बघा बातमी कशा प्रकारची आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या सर्व भत्त्यांचा लाभ एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून मिळेल असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे केंद्रीय गृह या यासंदर्भात आवश्यक आदेश जारी केले आहेत त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश आणि लदाखच्या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली आहे त्या अगोदर केंद्र सरकारने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर जम्मू काश्मीरचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले